चला तर आज सॅलरी मिळाली आहे. हा प्रॉब्लेम तुमच्याही जीवनात आहे का? पेमेंट तर येतं, पैसा तर येतो, माझी सॅलरी एवढी आहे तेवढी आहे, पण अकाउंटमध्ये किती शिल्लक असतात? काहीच नाही. कोण इकडून घेऊन जातो, कोण तिकडून घेऊन जातो, हातामध्ये असतात झिरो रुपीज. याचं काय कारण? प्रॉपर मॅनेजमेंट आपल्याला नाही करता येत. आणि त्यातलाच एक पार्ट असतो टॅक्स. हा तर खर्च आहेच, वळला डोक्याला ताप तर हा आहेच, पण त्याच्यावर बसतो तो म्हणजे टॅक्स. वर्षाला 1 लाख 2 लाख आपण टॅक्स भरतो आणि टॅक्सचं मॅनेजमेंटच आपल्याला करता येत नाही. टॅक्स वाचवायचा कसा, टॅक्स चोरी कशी करायची, याच्याकडे खूप जणांचं लक्ष असतं. पण जे काही आहे त्यामधूनच प्रॉपर टॅक्सचं मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकून घ्यायला हवं. जरी तुमचा इन्कम 10 लाख असेल तरीसुद्धा तुम्हाला 1 रुपया टॅक्स भरावा लागत नाही जर तुम्ही या बेसिक लेवलनं टॅक्सचं मॅनेजमेंट केलं तर. आता या सर्व गोष्टी आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. खूप बेसिक गोष्टी आहेत, खूप सोप्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवतो ज्यामधून प्रत्येकाला समजेल की कशाप्रकारे आपण टॅक्स प्रॉपरली मॅनेज करू शकतो आणि आपल्या पैशाचीही बचत करू शकतो. सपोज आपला पहिला इन्कम सोर्स जो काही असेल, जेवढा तुमचा इन्कम असेल त्यामध्ये पहिला पॉईंट असेल ATC. ATC अंडर आपण 1.5 लाखापर्यंत सेव्हिंग करू शकतो. हे प्रत्येक टॅक्स पेअरला माहिती आहे आणि हे सांगण्याची जास्त गरज नाही. पण ATC काही गोष्टी असतात, त्या कव्हर करण्यासाठी आपण काय करतो, खूप जास्त इन्शुरन्स घेतो, खूप जास्त अशा काही पेन्शन स्कीममध्ये इन्व्हेस्ट करतो ज्याच्यामधून चांगले रिटर्न्स मिळत नाहीत. आपण त्याच्यामध्ये का गुंतवणूक करतो, तर 1.5 लाखावर लागणारा 10% टॅक्स माझा वाचावा यासाठी. 10% म्हणजे किती, 15,000 वाचवण्यासाठी हजारो अजून रुपये आपण वेस्ट घालवतो. कारण साधी FD जरी केली असती ना, त्याच्यापेक्षा चांगले रिटर्न्स मिळाले असते. आता इन्शुरन्स करायचा किती, त्याला किती लिमिट असावं, तुम्हाला किती इन्शुरन्स गरजेचं आहे याचं काहीही नॉलेज नसतं. विनाकारण टॅक्स वाचवण्यासाठी एखादा इन्शुरन्स घेतोय ना, मग मी पण घेणार. त्याने इन्शुरन्स बाय केला म्हणून मी पण बाय करणार. त्याने 50,000 इन्शुरन्स वापरतोय ना, तो मी सुद्धा 50,000 इन्शुरन्स विकत घेणार. अरे पण त्याची फॅमिली केवढी, आपली फॅमिली केवढी, आपल्याला किती रिस्क कव्हर गरजेचं आहे याचं काहीही कॅल्क्युलेशन नसतं. डायरेक्ट आपण गरज नसतानाही त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. 100% प्रत्येकाचा इन्शुरन्स हा असायलाच हवा, पण त्यालासुद्धा एक सर्टन लिमिट असायला हवं. जर तुम्हाला त्याचं लिमिट किती आहे हे माहिती नसेल, तुम्हाला किती गरजेचं आहे हे सुद्धा माहिती नसेल, फक्त टॅक्स सेव्हिंगसाठी म्हणून जर तुम्ही इन्शुरन्स घेत असाल तर ते 100% चुकीचं आहे, तसं नका करू. सेक्शन ATC काय असतं, 1.5 लाखापर्यंत तुमची टॅक्सची बचत होऊ शकते. ती बचत कशी होते, जो तुमचा EPF आहे, तुमचा जो फंड कटिंग होतो तो किती रुपये आहे हे पहिला कॅल्क्युलेट करा. समजा तुमचा 5,000 रुपये फंड कटिंग होत असेल, 12×60 म्हणजेच 60,000 रुपये तुम्ही ATC सवलत ऑलरेडी घेतलेली आहे, म्हणजेच 60,000 रुपये वजा झाले. जर तुमचा फंड 10,000 रुपये असेल तर 1,20,000 रुपये वर्षाला तुमचा PF जातो, जो तुमच्या ATC एक्झम्पशनमधून मायनस केला जातो. 1.5 लाखातून 1,20,000 वजा झाले म्हणजे शिल्लक किती राहिले, फक्त 30,000. मग टॅक्स सेव्हिंगसाठी फक्त तुम्ही इकडे 30,000 गुंतवणूक करू शकता. जर खरंच गरजेची असेल इन्शुरन्स, खरंच गरजेचं असेल EPF, PPF किंवा इतर कोणतीही इन्व्हेस्टमेंट, मग ती सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा इतर कोणतीही असेल, गरजेची असेल, चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळत असतील असं जर तुम्हाला वाटत असेल, जर ती तुमच्या फायद्याची योजना असेल तरच त्याच्यामध्ये गुंतवणूक करा, अन्यथा करू नका. बेसिकली तुम्हाला यातून हे कळालं की जो तुमचा PF कट होतो तो पहिला त्यातून वजा करावा लागेल, बॅलन्स रक्कम तुम्हाला इन्व्हेस्ट करावी लागेल. जर तुम्ही होम रेंटनी घेतला असेल, एखाद्या भाड्याच्या घरात राहत असाल, किंवा जरी तुम्ही पालकांच्या घरात राहत असाल जे तुमच्या नावे नाही, त्यांना सुद्धा तुम्ही रेंट देऊ शकता. आणि जो रेंट तुम्ही दिलेला आहे तो ह्या ATC अंडर टोटल इन्कममधून मायनस करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला एक्झम्पशन मिळू शकतं. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. 12×60 5,000 जरी तुमचा रेंट असेल तरी 60,000 रुपयेचं एक्झम्पशन तुम्हाला मिळू शकतं. जसं आपण पाहिलं होतं 1,20,000 रुपये तुमचा ऑलरेडी PF कट झाला आहे आणि हा 60,000 म्हणजे 1,80,000 आपल्याला हवे होते, 1.5 लाख. इथेच तुमचं टार्गेट पूर्ण होऊ शकतं. जर तुम्हाला 2 मुले असतील तर त्यातील एका मुलाची ट्युशन फी तुम्ही तुमच्या टॅक्स फायलिंगच्या वेळी दाखवू शकता आणि दुसऱ्या मुलाची फी जर तुमची मिसेससुद्धा एम्प्लॉय असेल तर त्यांच्या टॅक्स फायलिंग वेळी त्याची ट्युशन फी दाखवू शकता.
इन शॉर्ट मला एवढंच सांगायचं आहे की दोन मुले असतील तर एकानेच दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यावी असं नसतं. एकाची इकडे असंही तुम्ही दाखवू शकता, जेणेकरून दोन्हीकडून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे टॅक्स सेव्हिंग करता येईल. दुसरा ऑप्शन आहे ETCCD 1B, म्हणजेच काय, NPS स्कीम. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता. 50,000 इकडे सुद्धा तुम्हाला एक्झम्पशन मिळतं. जर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर खूप चांगले फायदे तुम्हाला मिळू शकतात. पहिला फायदा हा आहे, जी गुंतवणूक तुम्ही करताय ती टोटल गुंतवणूक टॅक्स फ्री असेल. त्याच्यावर मिळणारं व्याज जे काही असेल ते सुद्धा टॅक्स फ्री असतं. जेव्हा त्याची मॅच्युरिटी होते आणि जे पैसे तुम्ही विड्रॉ करता ती अमाऊंटसुद्धा टॅक्स फ्री असते. त्यामुळे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करणंसुद्धा तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. तिसरा ऑप्शन आहे ATD, म्हणजेच काय, हेल्थ इन्शुरन्स. जर तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा 50,000 एक्झम्पशन तुम्हाला मिळू शकतं. आणि हो, हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी प्रत्येकाचा असायला हवा. सध्याची सिच्युएशन काय आहे आणि हेल्थ सेक्टर किती महागडा आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे घरावर, तुमच्या कुटुंबावर किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीवर किंवा तुमच्या स्वतःवर मोठा बोजा पडू नये यासाठी पहिला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन करा. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा हेल्थ इन्शुरन्स हा असायलाच हवा. चौथा ऑप्शन आहे 24B. याच्या माध्यमातून काय होतं, तुम्ही जो काही होम लोन घेतला आहे आणि त्याच्यावर इंटरेस्ट पे करताय तो इंटरेस्ट तुमच्या या टॅक्समधून वजा होऊ शकतो. म्हणजेच काय, टोटल अमाऊंट आहे त्याच्यामधून ही अमाऊंट आपण मायनस करू शकतो. टोटल याला लिमिट आहे 2 लाखाचं. मॅक्सिमम 2 लाखाचं एक्झम्पशन तुम्हाला यातून मिळू शकतं. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल स्वतःचं घर असावं, स्वतःचं कुटुंब त्याच्यामध्ये असावं, तर 101% होम लोन घेऊ शकता, स्वतःचं घर विकत घेऊ शकता, ज्याचा फायदा तुम्हाला जोपर्यंत लोन आहे तोपर्यंत मिळत राहील. पाचवा ऑप्शन आहे सेक्शन ATEE. याच्यामध्ये सुद्धा होम लोनवर तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट मिळतात. जो काही इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये अजून 50,000 एक्झम्पशन मिळू शकतं. मागील सेक्शनमध्ये काय होत होतं, 2 लाखापर्यंत, पण याच्यामध्ये अजून 50,000 बेनिफिट तुम्हाला मिळू शकतं. म्हणजेच काय, टोटल 2.5 लाखापर्यंत जो काही इंटरेस्ट तुम्ही होम लोनवर देताय त्याच्यामध्ये एक्झम्पशन मिळू शकतं. सहावा ऑप्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन सुद्धा 50,000 तुम्हाला मिळू शकतं आणि त्याचाही फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि सातवा ऑप्शन आहे बिझनेस लोन. बिझनेस लोनमध्ये सुद्धा जे काही तुम्ही व्याजदर देताय त्या व्याजामधून सुद्धा तुम्हाला एक्झम्पशन मिळू शकतं आणि ती अमाऊंट सुद्धा वजा होऊ शकते. सेक्शन 36(1) याच्यामधून तुम्ही हे एक्झम्पशन घेऊ शकता. आणि जो बिझनेस तुम्ही उभा करणार आहात, फ्युचर प्लॅन असेल, जॉब सोडून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल आणि त्या बिझनेससाठी जर काही तुम्ही लोन घेतला असेल ते सुद्धा याच्यातून माफ होतं. माफ म्हणजेच काय, टॅक्स बेनिफिट मिळतात आणि त्याचाही फायदा तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल, माझा 10 लाख रुपये इन्कम आहे, सॅलरी आहे, मला कशाप्रकारे टॅक्स बेनिफिट मिळेल, खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी कशाप्रकारे याच्यातून एक्झम्पशन घेऊ शकतो. सगळ्यात बेसिक फंडा जो तुमचा PF आहे तो तर वजा होतोच. जी काही उरलेली रक्कम आहे ती तुम्ही रेंटच्या स्वरूपात दाखवू शकता. जो तुमचा रेंट असेल तो त्याच्यातून मायनस होईल. म्हणजेच काय, 1.5 लाख रुपये इथेच तुमचे मायनस होऊ शकतात. आणि जर तुम्ही होम रेंटनी घेतलेलं नसेल, स्वतः जर तुम्ही होम लोन करणार असाल तर त्या होम लोनसाठी जी प्रिन्सिपल अमाऊंट असेल ती अमाऊंटसुद्धा ATC मधून मायनस करू शकता. म्हणजेच सर्वात पहिला तुम्हाला एक काम करावं लागेल, एक होम लोन घ्यावं लागेल. होम लोनमधून स्वतःचं घर तर तुमचं होईलच, सोबत ATC मधून 1.5 लाखापर्यंत ते एक्झम्पशन मिळेल. NPS 50,000 तिकडे होतात, 2 लाख रुपये टोटल झाली. याच्या पुढे जाऊन हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी आहे, प्रत्येकाचा असायला हवा. याची टोटल होते 2.5 लाख रुपये. आणि 2.5 लाख उरलेले जे आहेत ते कशावरती माफ होतात, होम लोनवर जो काही इंटरेस्ट तुम्ही पे करताय त्याच्यामधून 2.5 लाख रुपये. जे ऑलरेडी 2 सेक्शन आपण पाहिले होते, पहिले 2.5 लाख, आताचे 2.5 लाख, टोटल 5 लाख रुपयाचं एक्झम्पशन तुम्ही घेऊ शकता. उरलेली रक्कम आहे 5 लाख रुपये. आणि 5 लाखापर्यंतचा इन्कम हा टॅक्स फ्री असतो. त्यामुळे जो तुमचा 10 लाखाचा इन्कम असेल तो टोटली टॅक्स फ्री बनेल. 1 रुपया तुम्हाला टॅक्स पे करावा लागणार नाही. अदर दॅन दिस, तुम्हाला जे काही प्रोडक्ट बाय करायचे असतील ते बाय करू शकता. कोणताही इन्शुरन्स असेल, PPF असेल, किंवा याच्याही पुढे जाऊन ELSS असेल, म्युच्युअल फंड असेल, तुम्हाला जो प्रोडक्ट योग्य वाटेल त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. जर आमची हेल्प हवी असेल, आमच्या थ्रू तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर त्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करू. दिलेल्या नंबरवर कॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. माझी टीम तुम्हाला 101%
सपोर्ट करेल. याचबरोबर फ्री डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर ते सुद्धा आमची टीम तुम्हाला करून देईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा आहेत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.